नमस्कार मी ज्ञाना कदम हिल प्रस्तुत माझा कट्टा बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदूकाका सेराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितळे उद्योग समूहात आपल्या सर्वांचं स्वागत मैत्री बोध परिवाराचे अध्यात्मिक गुरु दादाश्रीजी आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत आज आपल्या प्रत्येकाच्या मनात अस्थिर भावनांचा कल्लोळ आहे आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक नकारात्मक घटना कळत नकळत आपलं मनस्वास्थ्य बिघडवतात आपापल्या स्वार्थासाठी फक्त माणसंच नाही तर मोठमोठे देशसुद्धा आपापसात भांडतात पण भांडणारे देश असोत किंवा नागरिक या सगळ्यांमध्ये मानवतेची भावना रुजवणं शांततेचं नवं युग निर्माण करणं यासाठी सद्भावनेच्या माध्यमातून काही तोडगा निघू शकतो का मार्ग निघू शकतो का आजच्या अस्थिर युगामध्ये शांतता प्रेम निस्वार्थ सेवा हा भाव कसा वाढीस लावता येईल याविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याविषयी कामाविषयी सुद्धा अधिक माहिती जाणून घेऊया दादाश्रीजी नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे दादाश्री यांच्याविषयी किंवा त्यांच्या कामाविषयी मला किंवा आम्हाला महाराष्ट्रामध्ये फारसं काही माहिती नव्हतं किंवा मा नाही पण मी जेव्हा वेबसाईटवर जाऊन बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की खूप तरुण वयामध्ये तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर गेलेले आहात डॉक्टर सर्जन असं तुमचं करिअर होतं ते सोडून तुम्ही वाटेवर आलेले आहात आणि तुमचा महाराष्ट्राच्या बाहेर परदेशांमध्येही बराच फॉलोअर्स आहेत हो तर मला पहिला खर तर प्रश्न माझ्या मनामध्ये मा आला तो हा की एखादी व्यक्ती जेव्हा ती शैक्षणिकदृष्ट्या प्रोफेशनली कुठंतरी जेव्हा जाऊन पोचती तर त्याच्यानंतर असं काय होतं किंवा असं काय झालं की ज्यामुळं ते सोडून ते अध्यात्माच्या मार्गावर आले आणि महाराष्ट्रामध्ये ज्याच्याबद्दल फार माहिती नाही आहे पण विदेशापर्यंत ते जाऊन पोहोचले तर हा काय प्रवास होता हे खरं तर मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीला म्हणजे म्हणजे जेव्हा मी यंग होतो त्यावेळेस असं काही विशेष असं विचार केले नाही की के मी पुढे जाऊन काहीतरी अशा प्रकारे काम करेन हे ए, ए, नेहमीच एकच फोकस होतं की एक चांगलं व्यक्ती बनायचं आहे आणि डॉक्टर व्हायचं आहे आणि लोकांना मदत पोहोचवायची आहे आणि डॉक्टरसुद्धा की एक नोबेल प्रोफेशन आहे म्हणून ते भावना आतमध्ये खूपच क्लिअर होती की लोकांना हेल्प करायची आणि त्याच्यासाठी मला डॉक्टर झालं की मला जास्त चांगलं प्रकारे ते काम करता येईल म्हणून मग मी पुढे शिक्षण त्याच प्रकारे त्याच दिशेने पुढे चालत गेलो आणि फोकस करून जे पण मला शिकायला मिळालं किंवा पेशंट्सला भेटायला मिळालं तिथेच खूप काही गोष्टींचा माझ्यावरती प्रभाव झाला कारण की जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आलो आणि तिथे असे काही गोष्टी पाहायला मिळाल्या तिथे थोडंसं मला एक इम्पॅक्ट आतमध्ये खूपच इमोशनल लेवल लेवलवरती खूपच झालं त्यावेळेस कारण की लोकं गरीब आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि ट्रीटमेंटसाठी ते वाढ बघतात खास करून म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिथे मी होतो तर एक लहान मुलगा आला त्याला पाहून ॲक्च्युली खूपच म्हणजे फारच वाईट वाटलं ते पाहून वाट तर एक लहान मुलाचं एक हात आणि पाय एक साईडचंच ट्रेनमधून पडला तो मुलगा त्याचं एक साईड जे होतं ते प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या त्या गॅपमध्ये अडकलं होतं आणि काही लोकांनी त्याला खेचून काढलं त्या मुलाला त्याचं वय अराउंड पंधरा सोळा असेल त्या मुलाचं तर हॉस्पिटलमध्ये आलं आणि ड्रेसिंगसाठी तिथे होते तर सिनियर्सनी पाहिलं सगळे जे ऑर्थोपेडिशन सर्जन सगळे बघून गेले नंतर माझी सुरुवात असल्यामुळे माझं काम मेनली त्याला ड्रेसिंग करण्याचं होतं त्या मुलाचं मग तेव्हा कळायला झालं नेमकं काय तर त्या मुलाने सांगितलं की की सर माझे वडील जे आहेत माझे वडील जेलमध्ये आहेत आणि त्यांनी माझ्या आईला जाळून मारलं आणि माझी आई ह्याच हॉस्पिटलमध्ये दोन आठवड्यापूर्वी ॲडमिट झाली होती तर दोघेही नाही आहेत आणि माझ्यानंतर माझ्या तीन बहिणी आहेत आणि बघायला कोणी नाही आहेत तर माझी मावशी गावावरून आली आणि ती सांग तिने सांगितलं की तुम्हाला खाण्यासाठी मी चिक्कू घेऊन हो आली आहे मग ते चिक्को घेऊन मी विकायला गेलो oh. प्लॅटफॉर्मवरती इकडे तिकडे आणि धावत असताना पड मी तिथे खाली पडलो आणि त्या ज्या तीन बहिणी होत्या त्याच्या ते तिथेच होते त्याच्याबरोबरच ते तिथेच झोपतात हॉस्पिटलमध्ये मग ते पाहून मला असं वाटलं की मला जी मदत पोहोचवायची आहे ती पोहोचते का जे मला एक प्रश्न स्वतःवरती आला की मी मदत करण्यासाठी आलो आहे पण मी हे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करू शकतो आणि बिकॉज मी जे ड्रेसिंग करतोय त्या मुलाला सुद्धा आहे की तुम्ही प्रेमाने करता आणि दुसरे डॉक्टर येतात ते पटपट पटपट घाई पट करून निघून जातात पण तुम्ही जेव्हा प्रेमाने करता तर मला फार चांगलं बरं वाटतं त्याच्याकडे पैसे नसताना आम्ही मी स्वतः जाऊन किंवा अजून एक माझे मित्र होता आम्ही मग स्वतः त्याचे ड्रेसिंगचे सामान मी विकत घेऊन येत होतो त्यावेळेस पण त्या गोष्टीचा प्रभाव इतका झाला आहे की मला मग मा असं वाटलं की ह्याच्या पुढे काय मी असं काय करू जेणेकरून मी लोकांना जास्त प्रमाणात किंवा प्रभावशाली पद्धतीने त्यांना मदत पोहोचू शकतो की त्यांना हे पाहावं पाहायचीच गरज नाही आहे मग तिथून सुरुवात झाली मग प्रश्नाची उत्तर सोडण्यासाठी प्रयत्न केला मग खूप ठिकाणी म्हणजे हे करू ते करू पुस्तकांमध्ये उत्तर मिळत नव्हतं ते फक्त एक बुक होतं फक्त एक त्याच्यात लाईफ किंवा चैतन्य नव्हतं त्याच्यामध्ये तर ता असंच वाटचाल करत असतानाच मग कुठेतरी चांगला एक प्रभाव मिळाला म्हणजे महाराष्ट्रामध्येच नानासाहेब धर्माधिकारी त्यांची बैठकीचं एक उपक्रम चालू होतं त्यावेळेस मग कुठेतरी तिकडे तीन चार महिने बसून पाहिलं आणि तिथे मला फार आतमध्येच फारच बदल दिसला माझ्यामध्ये तर संस्कार सुरुवातीचे माझ्यावरती आध्यात्मिक संस्कार झाले तिथूनच झाले पण एक शुद्ध भावना की लोकांना मदत करायची आहे आणि हळूहळू पुढे चालत 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 मग माझे गुरु मला भेटले बाबाजी आणि त्यांनी मग मार्गदर्शन केले दोन हजार सहा साली त्याच्यापासून पुढे आणि दोन हजार दहापर्यंत मी कुणाला सांगितलंच नाही की असं काय का माझ्या जीवनात घडलं म्हणून कारण की तो फारच व्यक्तिगत अनुभव होता आणि ते त्याच्याबरोबरच मी राहिलो लोकांना सांगण्यासाठी मी पळत गेलो नाही की असं काहीतरी का झालं आहे आणि मग तुम्ही बघा हे असं काय चाललंय का अशा का प्रकारचा अनुभव होतो आहे पण मग हा काळ किती वर्षांचा होता की तुम्हा म्हणजे हा जो अपघाताचा प्रसंगापासून दोन हजार दहा हे साधारण किती वर्षाचा काळ होता हा तुम्ही नऊ ते दहा वर्ष पकडू शकता अन्न तुम्ही सांग म्हणजे सांगणं काय आहे मैत्रबोध परिवाराचं सांगणं काय आहे लोकांना तुम्ही काय सांगता काय सांगू पाहता बघा जीवना तुमचे दोन प्रकारचे अनुभव आहेत आता सध्या एक तर तुम्ही सांगितलं सुरुवातीला संघर्ष किंवा दुःख किंवा पेन आपण म्हणजे खूप काही निगेटिव्ह ट्रेट्स आहेत किंवा निगेटिव्ह अनुभव आपण बघतो आतमध्ये आणि दुसरी एक साईड आहे जिकडे सुख आहे आनंद आहे शांती आहे प्रेम आहे तर तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि मार्ग तुम्ही ठरवा असं की नाही की तुम्हाला माझ्याच प्रमाण मी सांगतो तेच करायचं असं नाही आहे तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतःच निवडा पण जर तुम्ही ही दिशा ठरवताय शांती आणि प्रेमाची ह्या मार्गाने चाललात तुम्ही तर आज जे घडते आपण जे पाहतोय पूर्ण विश्वभर ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण आपण जर असा ऑप्शन दिला तुम्हाला की तुम्हाला कोणता मार्गाने जायचंय तर प्रत्येक माणूस म्हणेल की मला प्रेमाच्या शांततेच्या कुणालाच दुःख कोणाला हवे सगळ्यांनाच शांतता हवी आहे सगळ्यांनाच मेंटल पीस पाहिजे पण मग मग असा काय मार्ग आहे की ज्या मार्गाने गेलं की ते सहज मिळतं असं तुम्ही म्हणता नाही मग मार्ग खूप आहेत मार्ग खूप आहेत आणि जसं म्हटलं आता की तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला काय करायचं आहे मी माझे अनुभव सांगतो मी मदतही करेन पण हे की तुम्हाला ठरवा ठरवावं लागेल फर्स्ट की मी की मी इथून पुढे मला जायचं आहे मी चिंतन करतो विचार करतो किंवा वाचतोसुद्धा आणि काय श्रवण करूनसुद्धा करत हळूहळू मार्ग शोधा पुढे आणि तुम्ही पोचाल तिकडे जर डिरेक्शन असेल फोकस असेल आणि तुम्हाला खरोखरच हार्डवर्क करायचं असेल तर तुम्ही पोचालच तिकडे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे आणि माझ्यासाठी असं की जेव्हा मला माझे गुरुजी भेटले आणि त्यांनी जे मला शिकवत गेले त्याच्यामध्ये फारच सिम्पल होतं असं काही नाही की मला खूप सकाळी पाच सहा वाजता उठायचंच आहे किंवा एक लक्ष तुम्हाला मंत्रजप करायचं आहे होम हवन करायचं आहे असं काही म्हणजे काहीच नव्हतं जे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल त्यांनी मला सांगितलं की तु, तुम तुमचे जे नित्यकर्म आहेत ते व्यवस्थित करा जे डेली ड्युटीजमध्ये त्याला तुम्ही पूर्ण न्याय करा आणि त्याच्यामध्ये सत्य शोधा मग तेच करत गेलो वेगळं असं मोठं काही केलेलं नाही आहे तर तुम्हाला जर कठीण मार्ग पकडायचा असेल तर खूप तसे क्रिया आहेत तुम्ही ते करू शकता सकाळी उठून किंवा प्रदक्षिणा करून किंवा तुम्ही खूप ठिकाणी <त्या> यात्रा करू शकता पण जे मी शिकलो ते फारच सिम्पल होतं मला कुठेही असं काय वाटलंच नाही की खूप मला संघर्ष करायचा आहे त्याच्यासाठी फक्त बसलो जे सांगितलं मला की हे हे एवढंच करायचं आहे मग तेवढंच केलं मी अजून त्याला कॉम्प्लिकेट करायला गेलो नाही मी मग तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा जे काही कुठे तुम्हाला असं दिसतं का का आहे काय वाकडं आहे काय तुटलं आहे तिथे तुम्ही त्याला सरळ मार्गी आणण्याचा प्रयत्न करा खूप इझी आहेत आणि जर तुम्हाला असं वाटलं आतमध्ये असं की नाही तुम्ही बोलताय ते ऐकायला ठीक वाटतं आहे पण करताना अवघड आहे मग जसं तुम्ही बोलता की करायला अवघड आहे तिथे ते अवघड होऊन जातं मग तुम्ही हे सांगा हे बोला की नाही मी करू शकतो आमच्यासमोर जे बसलेलं आहे त्यांनी काहीतरी केलं आहे तर तसं मी काहीतरी सुरू करतो माझ्यातर्फे तर मला खूप कुणाला फॉलो करायची गरज नाहीच आहे की मला हे करायचंच आहे आणि हेच मला मार्ग दाखवतील असं पण नाही आहे तुमच्या आतमध्ये सगळं दिलेलं आहे अपन, आपण आपल्याकडे वेळ नाही आहे किंवा इच्छा नाही आहे की आतमध्ये जाऊन ते पहावं आतमध्ये की सत्य शांती प्रेम किंवा ती ऊर्जा शक्ती सगळं माझ्या आतमध्ये सामावलेलं आहे हे पाहण्यासाठी वेळ नाही आहे लोकांकडे किंवा इच्छाही नसेल तर माझं सांगण्याचं हे की खूपच सिम्पल आहे अध्यात्मिक खूपच इझी आहे काहीच डिफिकल्ट नाही आहे जर असं डिफिकल्ट त्याच्यामध्ये काही तर तुम्ही स्वतः केलेलं काहीतरी असेल अदरवाइज मी जे पाहतो फारच आनंददायक आणि सहज आहे पण काय करायचं नाही काहीच करायची गरज नाही तेच म्हटलं मी आता जसं म्हटलं तुम्हाला ना तुमचे डेली ऍक्टिव्हिटीज ड्युटीज आहे तेच तुम्ही करा दुसरं काही करायची गरज नाही चांगला विचार करा चांगला विचार तर गरजेचंच आहे तुम्ही मी तेच म्हणतो की तुम्ही होम हवन करून सुद्धा आणि बा कुठे कोपऱ्यात जाऊन तुम्ही फ्रॉड करत आहात बँक फ्रॉड केला किंवा ह्याला फस फसवलं त्याला फसवलं मग ते तुमच्या त्या होम हवनाचा काही उपयोगच नाही तुम्ही कुठे पंडितही असाल आणि देवाची पूजा करत असाल पण तुमचे कर्म वाईट असतील तर तेच पाहिलं जाईल तुम्हाला विशेष स्थान मिळणार नाही तिथे तुमची तुमचे विचार फार शुद्ध असायला हवेत हे तर गरज आहेच काळाची जेव्हा विचार शुद्ध होतील तर आयुष्य पूर्ण तुमचं फारच आनंदीदायक बनतं ऑटोमॅटिकली आपोआपच तर हे खूपच इझीप्रमाणे तुम्ही सुरू करू शकता ह्याच्यामध्ये की मा स्वतःला चांगलं करण्याचा एक नवीन व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न रोज जरी तुम्ही पंधरा वीस मिनटं काढले तरी पुष्कळ आहे बसून फक्त बघणं की आज मी काय चांगलं करू शकलो असतो आज मी कुठे चुकलो आज मला उद्या मी जाईन तेव्हा मी काय करेन तुम्ही रोज आपण तुमचं तर काम फारच बिझी शेड्यूल असतो धावपळीचं असतं त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना बघत असता हा तो ती हे तुम्ही हेच करत असता पण कधीतरी स्वतःकडेही पहा कारण hmm. जेव्हा तुम्ही म्हणजे इन अ इन वन वे बिकॉज एक डर्ट आहे डर्ट म्हणजे बिकॉज तुम्ही सगळेच एक निगेटिव्ह स्टोरीजच कर कवर करत असता मग घरून जेव्हा तुम्ही कपडे घालून येता शुभ्र सफेद असे कपडे इथे आलो की ते पॅचेस लागतात वाईट सगळे आज इथे ॲक्सिडेंट झाले आज पाच लोक इथे मृत्यू पावले आणि इथे घोटाळा झाला हे सगळं ऐकून येऊन ऐकून दिवसभर पूर्ण शरीर तुमचं ॲक्च्युली मन शरीर पूर्णतः एकदम म्हणतो ना की गोष्टी ऊर्जेमुळे निगेटिव। ह्या निगेटिव्ह गोष्टींमुळे निगेटिव। कुठेतरी मग ते घाण झालेलं असतं कुठे पॅचेस निगेटिव्ह पॅचेस तर आपण तेच घेऊन जातो घरीसुद्धा त्याला कुठेतरी तुम्हाला मोकळं करायचं असतं स्वच्छ करायचं असतं कारण की तुम्ही सग सगळ्यांना पाहता स्वतःला पाहत नाही आहेत जेव्हा स्वतःला पाहाल तेव्हा सगळ्या गोष्टींना तुम्ही सुरळीत करू शकता mm. आपण दुसऱ्यांना करेक्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करतो बोटं नेहमी तिकडे असतात कधी तर कधीतरी बोट आपल्याकडे फिरवावं आणि नंतर पाहावं की हे जीवन मी जी जे जगत आहे हे मी फार चांगल्या प्रकारे लोकांसाठी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा किंवा माझ्या परिवारासाठी सुद्धा जगू शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये मा येतील मग तुम्हाला असं कळेल की हे सगळं हे ऑफिस जे पण सीईओ आहेत बॉसेस आहेत त्यांच्या कंट्रोलमध्ये प्रकारे हे तुम ऑफिस आहे त्याचप्रकारे तुमचं जीवन तुमच्या कंट्रोलमध्ये येतं मग कुठे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि खूपच चांगली आध्यात्मिक अवस्था आहे जिथे सगळं तुमच्याच कंट्रोलमध्ये आणि तुम्ही फक्त मग वाहत राहता नंतर मग काहीच उरत नाही आहे तुम्ही जो मार्ग सांगताय की तुम्ही स्वतःकडं एक थोडा वेळ द्या आणि स्वतः ला आत्मचिंतन करा की आपण काय केलं काय काय करायचं होतं काय करायचं राहिलं ते पण गेल्या काही वर्षांमध्ये जे आम्ही बघतोय की म्हणजे पोस्ट ग्लोबलायझेशन आपल्याकडं समाजामध्ये एकूणच फार भौतिक सुखांच्या मागं लोक लागलेले दिसतात एक त्याच्यामुळं मानसिक अस्वस्थता अशांतता खूप समाजामध्ये वाढली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट की त्याच्यामुळं खूप सारे बाबा बुवा यांचं mm. खूप प्रस्थ वाढलेलं आहे mm. आता ते म्हणजे ते काय असतात त्यांना किती ज्ञान असतं आणि त्याच्यामागं त्यांच्या परत कहाण्या आणि त्यांचा सगळा जो बडेजाव आणि जे सगळं असतं त्याच्या पाठोपाठ येणार म्हणजे बघतो असं की भक्त जिथं असतात तिथं अनेकदा तिथंच राहतात बाबा बुवा श्रीमंत होतात त्यांचे आश्रम त्यांचे मठ ते फार मोठे mm. होत जातात आणि मग अनेक गोष्टी त्याच्यातनं सुरू होतात तर त्यामुळं अनेकांना म्हणजे माझ्या मनात सुद्धा की अध्यात्म सांगणाऱ्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा म्हणजे खरंच तो त्याचं त्याला ते ज्ञान किंवा त्याची ती योग्यता आहे का नाही असा प्रश्न पडतो तर ती कशी ओळखली पाहिजे एक तर दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही एका अध्यात्मिक अवस्थेपर्यंत पोहोचा तिथून तुम्हाला सत्य दिसेल जर तिथे आपण नाही आहोत आता सध्या आपण मनानेच पाहतो सगळं काही मग तिकडे प्रश्न विचारावा जोपर्यंत तुम्हाला उत्तरं मिळत नाही तेपर्यंत प्रश्न विचारत राहा की तुम्हाला जसं कोण गुरु फेमस आहेत किंवा तिकडे एक ह्यूज फॉलोअर्स आहेत किंवा चमत्कार काहीतरी घडत आहेत खूप काही वेगवेगळे प्रकार असतील सुद्धा पण तिथे ते, ते, ते पाहून तुम्ही कोणाला फॉलो करत आहात तर ते चुकीचं आहे असं माझ्या म मताप्रमाणे सांगतो मी आणि दुसरे काय करतात आणि किती पैसे घेतात किंवा किती मोठं मठ करतात त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही mm. मी माझ्याबद्दलच सांगू शकतो तसं सा म्हटलं तर इथे असं की मठ किंवा आश्रम जो मोठा होतो हे लोकांसाठी होतं तुम्ही कुठे जरी तुम्ही काही जरी काम केलं तरी घरी गेल्यावर तुमचा जो बेड आहे त्याची साईज तेवढीच आहे साईज वाढत नाही आहे mm. तुम्हाला तितकीच जागा लागते झोपण्यासाठी रोज तुम्ही जे खाता जेवतात जे, जे रोजचा आहे आहे तो तितकाच आहे वेगळं काही होत नाही मग तुम्ही कितीही पैसे कमवले किती जरी श्रीमंत झाला तरी काय त्याच्यात काही बदल होतच नाहीये आश्रम जरी किती मोठा झाला तरी तुम्हाला झोपायला एकच बेड लागतोय पण आश्रम हे लोकांसाठी आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे त्या उद्देशाने जेव्हा तुम्ही हे काम करता तिथे मग लोकांचं भलंच होतं आणि त्यांना मार्गदर्शन मिळतो पण जर कुठे काहीतरी मार्गदर्शन नाही आहे त्या गुरूकडेच नाही आहे जसं गुरु जर चुकीचं शिकवत असेल मग तिकडे काहीतरी गडबड होते आणि तो अनुभव तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा पाहू शकता की बाबा हे थोडं जमत नाही ते जे सांगतायत ते त्यांच्या अपिअरन्सपेक्षा म्हणजे पोशाख भगवा घातला म्हणजे तो खरोखरच चांगला व्यक्ती आहे किंवा चांगले गुरु आहेत असंही नाही आहे खूप काही असे का व्यक्ती आहेत जे मला माहीत आहेत जे प्रपंचात राहतात नॉर्मल शर्ट पॅन्ट आणि पूर्ण घर पाहतात पण पा त्यांची अवस्था आजकालच्या गुरूंपेक्षा चांगली आहे आध्यात्मिक अवस्था तर असंही नाही आहे की तुम्हाला तिथेच कुठेतरी पळायचं आहे को जे पण कोणी काय करत असतील चांगलंच काम करत आहेत पण तुम्हाला तुम्हें तुम्हें जर पुढे जायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारा की तुमचे काही तुम्ही जर तर्क असतील तुमचे की हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे किंवा भाषा त्यांची त्यांची भाषा कशी आहे त्यांना सांगायचं आहे नेमकं काय की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याप्रमाणे गुरु आहेत बाहेर तुम्ही या आणि ही पूजा हवन करा तुमचं पटकन तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैसे मिळतील ते गुरु ठीकच आहेत कारण तुम्हाला पैसे हवेत तर आम्ही इथे खूप क्लिअरली सांगतो की तुम्ही जर आमच्याकडे आलात तर तुम्हाला काही मटेरियल काही मिळणार नाही भौतिक किंवा मुली मुलीचं लग्न मुलाचं लग्न हे असं आम्ही काहीच करू शकत नाही तुमची फक्त आध्यात्मिक उन्नती करून देऊ त्या उन्नतीमुळे तुमच्या जीवनात बदल होईल ऑटोमॅटिकली पण ते तुमच्यामुळे होणार आहे आम्ही काही करतो आहे का असं नाही आहे तर खूपच क्लिअर सांगितलेलं हे आध्यात्मिक सत्य असंच आहे पण अध्यात्माच्या मार्गावर जाण्यासाठी गुरु आवश्यक आहे आता ह्याच्यावरती सुद्धा तुमचे दोन मतं असू शकतात पण प्रॅक्टिकली पाहिलं तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही काहीसुद्धा तुमच्या जीवनात करता तर समोर कोणतरी असतो तेव्हा तुम्ही ते करू शकता जसं मी डॉक्टर झालो तर मला कोणीतरी तिथे होतं शिकवण्यासाठी तुम्हाला सुद्धा किंवा कुणालाही इंजिनियरसाठी एक सर जे असेल ते ऑलरेडी ते इंजिनियर असावेत तर जर प्रत्येक क्षेत्रात आपण पाहतो असं की एक व्यक्ती लागतो आपल्याला शिकवण्यासाठी मग तेच आप आपण आध्यात्मिक क्षेत्रात का नाही बघत तिकडे ॲक्च्युली काही दिसतच नाही आहे आणि जिथे दिसत नाही आहे तर तिथे तुम्ही चालणार कसे पुढे मग तुम्हाला कळणार कसं की ही दिशा योग्य आहे की अयोग्य आहे मग तिथे तुम्हाला कोणाची गरज लागते की एक असा कोणीतरी असावा नॉट नेसेसरीली की असं नाही बोलायचं की गुरुच असावा बिकॉज जेव्हा गुरु म्हणतात तर त्याच्याबरोबर खूपच काही अंग येतात म्हणजे त्यांचे कपडे त्यांची माळा त्यांची पद्धती परंपरा तर त्या सोडून तुम्हाला त्या व्यक्तीला पाहायचं असं तो ॲज अ व्यक्ती कशी आहेत माणूस म्हणून ते कसे आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाहून त्यांना मग तुम्ही फॉलो करू शकता पण गुरु असल्यामुळं हे होतं की सहज होतं आता जसं मी आताच एक्झाम्पल घेतो उदाहरण की मी मागचे क पंधरा वीस वर्ष काही ना काही काही ना काहीतरी का, शोधत आहे काहीतरी शिकतो आहे मी आणि पुढे चालतो आहे आणि मला कळालं की हे चुकीचं आहे हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे तर करत 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 मी कुठेतरी पोचलो आहे जिथे मला कळालं आहे की हे तुम्ही करू शकता तर ह्याच्यामुळे झालं काय तुमच्यासाठी की कोणीतरी अगोदर स्टडी करून आलेलं आहे आणि आम्हाला सोपं करून सांगतो आहे मग तुमचा पण वेळ वाचतो की अच्छा ठीक आहे मग मी ते करत नाही मग मी अशाप्रमाणे चालतो मग गुरूंमुळे तुम्हाला खूप काही क्ला एक स्पष्टता येते की हे असं केलं की मला ते अनुभव करता येईल पण आध्यात्मिक होणे म्हणजे काहीतरी वेगळ्या व्यक्ती बनणे असं नाही आहे एक चमत्कारी की दैविक किंवा म्हणून मिस्टिकल टाईप की मी काहीतरी आता तुमच्या मनातलं जाणून घेतो असं काही काहीच नाही आहे तुम्ही एक चांगलं व्यक्ती म्हणून बनता hmm. तुम्ही प्रेम करता आणि शांतीचा अनुभव करता इतकंच आहे मोठं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये पण हल्ली जेही कोणी भक्ती मार्गाला लागलेले दिसतात बरेच जण असतात त्याच्यापैकी कुणाच्याच कोणत्याच मार्गाला चांगलं म्हणजे वाईट म्हणायचं काही माझा आता हेतू नाही आहे पण काहीतरी मिळावं आणि हे पदरात पडावं यासाठी लोक मोठ्या मोठ्या रांगा लावून आणि पायी जाऊन असं करत असतात त्याचा ह्या तुमच्या सांगण्याच्या ते अगदीच विरोधात आहे म्हणजे ते जे त्यांचं ते, जे करणं आहे आणि ज्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक पळताना दिसत आहेत तर तुम्ही असं म्हणता की फक्त तुम्हाला शांती मिळेल मानसिक स्वास्थ्य मिळेल तर मग ज्यांना हे सगळं हवंय आणि ज्यांना असं हव्यास आणि लोभ यांनी ज्यांचं मन भरलेलं आहे त्यांचं या मानसिक शांतीच्या फक्त अपेक्षेनं त्यांचं समाधान होतं का होईल का त्यांना तर आणखीन खूप काही पाहिजे नाही जेव्हा बघा तुम्ही जेव्हा स्थिर असता जेव्हा शांत असता तेव्हा तुमच्या इच्छाही फार कमी होतात ऑटोमॅटिकली कारण की तुम्हाला कुठलीही गोष्ट का हवी की ती प्राप्त झाल्यानंतर माझ्या आतमध्ये शांतीचा अनुभव होईल हा ॲक्च्युली मेन उद्देश आहे की मला का ते हवं आहे जर ते तुम्हाला अगोदरच अनुभव करायला मिळालं की शांती तर माझ्या आतमध्ये अगोदरपासूनच आहे तुम्हाला पळायची गरज नाही आहे मला काही विशेष करण्याची गरज नाही आहे मग ऑटोमॅटिकली आपोआपच तुम्ही ते अनुभव करत 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 तुमच्या जीवनामध्ये खूपच मोठा बदल तुम्हाला दिसतो मग मग तुम्ही तेच करता जे तुम्हाला करायचं आहे आता आपण खूप काही करण्यासाठी तयारीत असतो मी हे पण करेन मी ते पण करेन मला ते पण पाहिजे हे पण पाहिजे पण जेव्हा तुम्ही शांतीचा अनुभव करता मग तुम्ही तेच करता फक्त जे तुम्हाला करायचं इतकंच फोकस्ड होता तुम्ही ऑटोमॅटिकली जे पण दिवसभर तुम्ही करता तुम्ही पूर्णतः त्या मोमेंटवरती पोचतं प्रेझेंट मोमेंटवरती आणि तुमचं बेस्ट तुम्ही तेव्हा देता इतकं सिंपल आहे मग जे बाहेर फिरतही असतील पैशांसाठी किंवा सुखासाठी आणि ते चुकीचं नाही आहे बरोबरच आहेत पण किती वेळ तुम्ही असं कराल शेवटी असं एक दिवस येईल की त्यांना कळेल की आतमध्येच प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे ती शांती कुठे आहे शांती कुठे आहे हा जेव्हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल तेव्हा सगळंच बदलेल जीवनामध्ये तुमच्या तुमच्या मेन तुम्ही जेव्हा दुःख आपण म्हणतोय दुःख त्यासाठी तुम्ही फिरता खूप ठिकाणी पण दुःखाचा उगम तुम्ही पाहिला सुरुवात की आपण काहीतरी बाहेर शोधतोय नेहमीच काहीतरी शोधतोय बाहेर की हे जर मला मिळालं तर मला पूर्णत्वाचा अनुभव हो येईल किंवा मी समाधानी होईल किंवा आनंदी होईल खूप प्रयत्न करतो आपण गोष्टींना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा व्यक्तींना की कि हा आणि ही माझीच आहेत आपण नेहमी हेच प्रयत्न करत असतो दिवसभरसुद्धा तेच चालू असतं फॅमिली मेंबर्स क्लोज फ्रेंड्स किंवा कामामध्ये ही पोझिशन अप्रेझल सॅलरी हा एक आपण मग हेच बघत असतो की मला हे प्राप्त करायचं आहे तेच प्राप्त करायचं आहे पण नाही झालं तर मग दुःख की नाही ते तीन गोष्टी मिळाल्या पण पाच मधल्या दोन गोष्टी राहिल्या मग तेच तुम्हाला दुःख आणि जे आज तीन गोष्टींमुळे आनंद मिळाला ते पुढे कन्वर्ट पुन्हा होतं दुःखामध्ये ते मग एक सायकल पूर्ण चालूच राहतं मी पोझिशन मिळाली सगळं मिळालं पण सरांनी हर्ट केलं तिकडे माझ्या कामाकडे लक्षच दिलं नाही मग पुन्हा दुःख तिथेच हे असं सायकलमध्ये तुम्ही किती दिवस फिरणार आहात आणि आम्ही जो अध्यात्माचा अनुभव करतो तो असा आहे की तुम्ही करत राहाचे करताय तुम्ही तिकडे सत्य शोधा तुम्हाला त्याग करण्याची गरज नाही जंगलात जाऊन बसायची गरज नाही गुफेत बसायची गरज नाही आहे खूपच सिम्पल आहे तुम्हाला माळा किंवा टिका असं काही लावायचं काहीच गरज नाही आहे तुम्ही जसे आहात तसंच राहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सत्य दिसेल मग आज जी लोकं फिरत आहेत इकडे तिकडे थकतील एक दिवस ते आणि थांबतील आणि मग नंतर विचारतील शांती कुठे आहे hmm. तो दिवस येणार हंड्रेड पर्सेंट नक्कीच येणार कारण की सत्य जे असतं ते हळूहळू हळू चालतं पण एक दिवस असं येतं की सगळेच तिकडेच एकत्रित होतात आणि पोहोचतात लोकांबद्दल सांगतात ते म्हणजे भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या <सथ> पण जे भौतिक दुःख असतात म्हणजे आता बाकी म्हणजे आपल्याला हवं आहे ते न मिळणं समजू शकतो आपण पण आता जसं <सथ> तुम्ही उदाहरण दिलेला तो मुलगा किंवा कोणाच्या अगदी जवळच्याचा मृत्यू एखादा दुर्धर आजार वगैरे असे झालेले असतात त्यांचं जे दुःख असतं अशावेळी तुम्ही काय सल्ला देता कारण त्यांना म्हणजे आता जर जगण्यासाठीच पैसे हवे असतील ते मिळवायचे असतील त्यांना त्याची ते आवश्यकताच आहे ज्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष असेल ती जी दुःख आहे सावर, सावरायचं असतंच ना हो हो बघा आता तुम्ही दोन तीन गोष्टी सांगितल्या मुलाचं किंवा शारीरिक दुःख किंवा आणि सेकंड एक फायनान्शियल आर्थिक दुःख आता शारीरिक दुःखामध्ये आपल्याला काय करता येईल इथे एक तर तो मुलगा किंवा व्यक्ती जे दुःखी आहेत शरीरामुळे आपल्यातर्फे आपण काही मदत पोचवू शकतो का त्यांचं फिजिकल पेन कमी करण्यासाठी हा पहिला प्रश्न असायला हवा आपण नॉर्मली पळतो आणि त्याच्याबरोबर आपण पण रडायला सुरू करतो अरे बाबा असं झालं मग तो अगोदरच दुःखात आहे तुम्ही ते दुःख अजून वाढवता अच्छा काटा टोचला किती टोचला अच्छा रक्त येत आहे का अच्छा फ्रॅक्चर झालं का मग तू आता असंच एक आठवडा झोपून राहणार का मग तो माणूस अगोदरच दुःखात जातो आहे त्याच्यापेक्षा आपण एक फर्स्ट स्टेप अशी की मी काय करू की त्याचं दुःख कमी होईल पटकन ते विचार येत नाही आणि जर आपल्याला ते रिअलाईज झालं शेवटी कळतं की आता मी ह्याच्या पुढे करू शकत नाही इतकंच करू शकतो मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीला प्रेम द्या तुमचा सहवास द्या की मी आहे तुझ्याबरोबर काही जरी झालं मी आहे तुझ्याबरोबर हे तुम्ही इतकं जरी बोललात तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच बदल येईल हील व्हायला सुरु होईल त्या व्यक्तीमध्ये आणि कुठलाही आजार असू दे ऑटोमॅटिक शरीर स्वतःच हील करायला सुरू करणार जस्ट एक प्रेमानेच आणि त्याच्या पुढे प्रार्थना करायची असेल तर प्रार्थनाही करू शकता तुम्ही क्लिअर एक स्टेप वाईज अप्रोच आहे कॉम्प्लिकेट करायची गरज नाही हे शारीरिक दुःखासाठी सांगतोय आर्थिक दुःख त्याच्याबद्दल विचारते की जो त्या जातो आहे सहन करतो आहे तो, तो माणूस ती व्यक्ती त्यांच्यासाठी जेव्हा तुमच्या समोर येतात गुरु म्हणून तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला देता काय सांग ते सांगितलं ना दुःख कमी करू शकत असं तो पूर्ण प्रयत्न करतो आपण त्यांचा हे माझ्यातर्फे सल्ला त्यांना सांगतो मी आणि जे जे चाललं आहे त्यांच्यामध्ये जे त्यांना भोगायचं आहे जे नैसर्गिकरित्या सगळ्यांना फेस करायचंच असतं असं कधीच नाही की माणूस तुम्ही जीवनात आलात शरीरामध्ये आणि शारीरिक दुःख झालं नाही असं कधीच नाही आहे मग ते कधीतरी मग ते एक एक एक, एक चुकीचा विचार होतो की मी पूर्ण आयुष्यभर असा स्वस्थ राहीन की मला तापच येणार नाही मला जखमच होणार नाही हे चुकीचा अपेक्षा मग मग जो व्यक्ती जो आजारी असतो त्याला त्या कमीत कमी त्या अवस्थेपर्यंत पोचवायचं की तो स्वीकार करू शकतो की हा मी आजारी आहे आणि थोडा काळ मला द्यावा लागेल लागे ह्याच्यामध्ये लागे। इतकंच तुम्ही करू शकता जर ह्याच्या पलीकडे मग चमत्कार झाले की आजार झाला आणि दुसऱ्या दिवशी तो उठून पळायला सुरू झाला हे असं नाही होऊ शकत म्हणून तर प्रॅक्टिकली हे असंच आहे तुम्ही दुःख कमी करा त्यांचं त्यांना शक्ती द्या की होईल बरं होईल आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यांना प्रेम द्या त्यांनी त्याच्यात फारच फरक तुम्हाला दिसेल हो। बेसिक गोष्टी आहे बरोबर हे बर शारीरिक दुःखासाठी सांगतो मी आर्थिक असेल तर पैशांची गरज तर सगळ्यांनाच आहे आवश्यकता सगळ्यांनाच आहे असं नाही की गरीब व्यक्ती सांगतो की मला जास्त पैशांची आवश्यकता आहे श्रीमंतही तेच सांगतात की अजून मला पन्नास करोड हवेत मला शंभर करोड हवेत आणि तो गरीब सांगतो की मला फक्त हजार रुपये हवेत पण दोघांना जी गरज आहे ती तितकीच गरज आहे त्याच्यात तुम्ही वरती खाली करू शकत नाही तर मी तर असं म्हणेन की गरीब माणूस तरीसुद्धा सुखीचा आहे असं मी सांगेन बिकॉज मी सगळ्यांनाच भेटतो जसे आमच्या आश्रमच्या तिकडे आदिवासी आहेत गावकरी आहेत तर काही बिझनेसमॅनला भेटतो ते श्रीमंत आहेत पण तसं म्हणतं की त्यांचे दुःख जास्तच दिसतात श्रीमंतांचे बिकॉज त्यांना झोपच नाही आहे आरामच नाही आहे आणि जेव्हा मी तिथे पाहतो गावकऱ्यांना ते किती जरी कष्ट केले तरी संध्याकाळी रात्री ते व्यवस्थित झोपतात कारण त्यांचं एक चौकटमध्ये सगळं सगळंच आहे तसं म्हटलं की आवश्यकता सगळ्यांनाच पैशांची पण ज्यांना जे जे हवं आहे ते ऑटोमॅटिक आपोआप मिळतंच मेहनत करत राहा हार्डवर्क करत राहा हे बेसिक गोष्ट आहे चमत्काराची अपेक्षा न न ठेवलीच बरी गुरु आले म्हणजे काहीतरी चमत्कार होईल तर जे व्हायचं असेल ते ऑटोमॅटिकच होईल प्रयत्न करा आणि पुढे वाटचाल करत राहा बरोबर पण म्हणजे चमत्कारा म्हणजे हल्लीचा काळ असा आहे की चमत्कार दाखवायला लागतात असं जर चमत्कार दाखवले तर फॉलोअर्स वाढतात तर जेव्हा तुम्ही चमत्कार नाहीत असं म्हणता तेव्हा फॉलोअर्सच्या संख्येवर त्याचा परिणाम होत असेल ना नाही आता तेथे चांगला प्रश्न आहे तर फॉलोअर्सची संख्या आता म्हणजे जर मला फॉलोअर्स वाढवायचे असेल मला वाढवायचे असतील तर मग कुठेतरी मग मी स्वतःलाच असुरक्षित समजतोय माझीच इच्छा पूर्ण झालेली नाही मग मी अपूर्ण आहे जर मला नंबर्स वाढवायचे असतील तर नंतर मग मी मार्केटिंग करा किंवा मग एजन्सी हायर करा मग इकडे पैसे द्या तिकडे द्या किंवा मग प्रमोशनसाठी मग सेलिब्रिटीज ला बोलवा मग कुठेतरी मीच अडकलेला असेल तर मी कसं तुम्हाला गाईड करू शकतो माझ्या आतमध्ये ती एक स्थिती हवी शांतीची आणि स्थिरतेची की जिथे मला गरजच वाटत नाही की फॉलोअर्स वाढवावे आणि मी वेळी तेच सांगतोय की मला फॉलो नका करू तुम्ही स्वतःला फॉलो करा जे शिकवते ते तुम्ही फॉलो करू शकता तर तुम्ही जे तुम सत्य आहे त्याला पकडा फॉलोअर्स येणार नाही येणार हे ऑटोमॅटिक तुम्ही जे घड्याचं ते घडेल ते वेळ सोडून द्या पण तुम्ही जर पूर्ण असाल तुमच्या आतमधून ती स्थिरतेचा भाव जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि ते ऑटोमॅटिक येतात चमत्कार पाहून तुम्ही आलात तर मग तीन दिवसांचा चमत्कार थांबतो मग काय करणार मग तुम्ही चौथ्या दिवशी सोडून देणार तुम्ही hmm. शांती जी आहे ती निरंतर आहे ती तुम्ही नेहमीच अनुभव करता हा फरक आहे पण मला आता याच्यामध्ये तुम्ही जे बोलता त्याच्यात मला दोन गोष्टी फार वेगळ्या वाटतात एक तर तुम्ही म्हणजे मी असे कोणी बघितले नाही आहेत गुरु की जे म्हणतात मला फॉलो करू नका ते तुम्ही म्हणताय की मला फॉलो करू नका तुम्ही म्हणता की चमत्कार वगैरे असं काही असत नाही तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगला विचार करा आणि तुमचं आयुष्य सुखाचं होईल तर म्हणजे ह्यानं लोकांना दिलासा मिळतो का ह्याच्यातनं म्हणजे अस्वस्थ दुःखी जीवांना त्याच्यातनं दिलासा कसा मिळतो नाही त्यांना अनुभव होतो सांगून होत नाहीये जसं मी तर बोलतोय ना तुमच्याशी तर ते त्यांना आतमधून अनुभव होतो ऑटोमॅटिकली शांत होतात आणि शिथिल होतात म्हणजे जे विश्वासच ठेवत नाही असे पण खूप व्यक्ती येतात ज्यां ते सांगतात की हे सगळं बाबा गुरु हे सगळं आम्हाला पटत नाही बिकॉज आता मला माहीत नाही की मी बाबा गुरु कशा कोणत्या ब्रॅकेटमध्ये मी बसतो मला माहीत नाही पण मी मित्र म्हणून सगळ्यांना सांगतो मग लोकांचं एक रेजिस्टन्स सुरुवातीपासूनच असतं की नाही 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 करायचं नाही यायचं मग काही लोक रिक्वेस्ट करतात नाही फक्त दोन मिनटं बसा तुम्ही मानू नका त्यांना काहीच करू नका फक्त बसा मग आम्ही क्रिया करतो शक्तीप्रवाह म्हणून तर ती क्रिया झाल्याच्या नंतर तो व्यक्ती जो नॉन बिलिव्हर आहे तो तिथेच सांगतो की मी असं काहीतरी पाहिलं जे मी पूर्ण आयुष्यभर कधीच नाही पाहिलं मी कधी मेडिटेशनच केलं नाही आणि मी वीस मिनटं असंच बसून राहिलो मग जेव्हा असं त्यांच्याबरोबर घडतं अचानक एका मोमेंटमध्ये मग त्यांना प्रश्न चमत्कार नाही आहे मग चमत्कार तुम्ही बिकॉज तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही मनाच्या चौकटीमध्ये त्याचं उत्तर नाही अस नसल्यामुळे मग चमत्कार वाटतो तो पण माझ्यासाठी ती सहज अवस्था आहे की ते झालं आणि होणार असेल जसं म्हटलं ते आपोआपच होईल मग तो जो व्यक्ती आहे तो अनुभव करतो त्याच्यासाठी तो चमत्कार आहे माझ्यासाठी नाही येतो त्याला असं वाटतं की मी काहीच केलं नाही हे असं कसं झालं मग हा अनुभव असतो आणि त्या अनुभवामुळे तो बदलतो मग सांगायची गरजच नाही आहे आता जसं आम्ही एक रिसर्च केला प्रवाह ही जी गोष्ट मी सांगता त्याच्यावर रिसर्च प्रॉपर मेडिकल डॉक्टर्स यांना घेऊन आम्ही ऑफिशियल रिसर्च वगैरे करून हिंदूज हॉस्पिटल असोसिएट झाले होते तर शक्तिप्रवाह आम्ही काही लोकांवरती केलं आणि त्यांचं सुरुवातीचं मेंटल स्टेट आणि नंतरचं मेंटल स्टेट तीन महिन्यानंतरचं आम्ही कम्पेअर केलं आता हे नवीन लोकं होते आम्ही पर्पजली स्टडीची रिक्वायरमेंट अशी असते की ते एकदम नवीन लोक असं असायला आम्ही नॉन बिलिव्हर्स पाहिजे त्याने तुम्हाला कधी पाहिलं नाही फॉलो नाही केलं तर अशा लोकांना घेऊन आम्ही तो प्रोसेस केला आणि त्याच्यामध्ये त्यांना तीन महिन्यानंतर त्यांच्या ब्रेनमध्ये फारच मोठा बदल दिसला त्याच्यामध्ये आणि फक्त आता आम्हीच मीच सांगतो आहे का किंवा मैत्रीबोध परिवार जसं बोलत आहे का तर असंही नाही तर आपली ऑफिशियल जी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च जे प्रत्येक महिन्यामध्ये रिलीज करतात मॅगझिन तर त्याच्यामध्ये ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये आपला रिझल्ट जो आहे तो पब्लिश झालेला आहे की हे असा ब्रेनमध्ये फरक दिसतो की तो व्यक्ती त्याचे इमोशनल जे बॅगेज आहेत किंवा इमोशनल स्टेट आहे त्याला तो व्यवस्थित डिरेक्शन देऊ शकतो आहे आणि जे सा गोष्टी घडतात जीवनामध्ये तो सामना करू शकतो तो तर ही प्रॉपर त्या व्यक्तीने पाहिलेल्या गोष्टी आहेत आता हे चमत्कार बोलू की नाही माहीत नाही पण हे पॉसिबल झालेलं आहे आम्ही पुन्हा आता पाचशे लोकांची सुद्धा टेस्ट केली पुन्हा आता सध्या न्यूरोसायकोलॉजी की मेंटल काय शिफ्ट करू शकतो त्याच्यामध्ये ते स्टॅटिस्टिशन जे होते ते पण न्यूट्रलच आहेत ते पण सरप्राईज झाले की इतका मोठा बदल आम्हाला दिसला नाही तर हे का करतोय कारण की तुम्हाला दिसेल की हे टँजिबल आहे म्हणजे हे तुम्ही बघू शकता की असा बदल होतोय लोकांमध्ये मग जेव्हा ते पाहायला सुरू करतील तर ऑटोमॅटिक जिकडे सत्य आहे तिकडे जातीलच ते मग ज्यांना यायचं ते पोचतील ज्यांना नाही यायचं नाही सिम्पल आहे ते पण तुम्ही आता आपल्या गप्पांमध्ये तुम्ही सारखं सांगताय की तुम्ही स्वतःला ओळखा हो पण आता आपला कार्यक्रम बघणाऱ्यांना तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा ना की आपल्या आपण हो। जर आजपासनं ठरवलं की आपल्याला हो। शांततेचं आणि समाधानाचं आयुष्य जगायचंय तर आपण नक्की काय केलं पाहिजे बरोबर एक आम्ही एक स्पेसिफिक मेसेज आहे आमचं ट्रान्सफॉर्मेशनचं परिवर्तनाचं की व्यक्ती बदलला पाहिजे Uh, बदलणे म्हणजे आज जिकडे दुःख आहे तिथून त्याला पुढे सुखाकडे जायला पाहिजे जा, आनंदाकडे जायला पाहिजे तो पहिल्यांदा तुम्हाला बघावं लागेल की मी त्रस्त आहे मग मला मदतीची गरज आहे हे तुम्हाला पहिल्यांदा पाहावं लागेल जेव्हा आपण जातो डॉक्टरकडे सुद्धा तर नुसतं बसून राहिलं की डॉक्टर का औषध देणार नाही आहे डॉक्टर मी आलो डॉक्टर म्हणजे काय झालं मी आजारी आहे बरं काय झालं मी आजारी आहे जेव्हा झालं काय नाही मी आजारी आहे जेव्हा प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला ते तिथे औषध तुम्हाला सांगतील mm -hmm. आता असंच आपण हेच उदाहरण पुढे जरी घेऊन गेलो की ओपीडीमध्ये डॉक्टर बसलेला आहे आणि तिथे अचानक त्या डॉक्टरला कॉल येतो आहे नॉर्मली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असं होतंच की डॉक्टरला अजून कॉल आला की एक व्ही आय पी कोणतरी आलेलं आहे आणि मिनिस्टर्स आहे तुम्हाला तिकडे पटकन यावं लागेल तर बाहेर ओ पी डीच्या बाहेर श बाहेर शंभर पेशंट्स बसलेले आहेत तिथे तर डॉक्टर काय करतो मग आता की मला जायचं आहे नाही ना चेक पण करायचं आहे आणि मला दोन मिनटं तिथे पोचायचं आहे मग असं कधी होईल का की डॉक्टर बाहेर आला आणि म्हणतो असा की त्यावेळेस की डॉक्टर सांगतात की तुमच्या सगळ्यांसाठी मी एक औषध देतो आहे तुम्ही सगळ्यांनी औषध घ्या पॅरासिटामॉल लिहून टाकलं आणि कुणाला चेकच नाही केलं तुम्हाला काय वाटतं योग्य आहे का असं नाही ना मग एक मेडिसिन सगळ्यांसाठी नसते प्रत्येकाची एक जी जी आपण स्ट्रक्चर बघतो किंवा रचना किंवा अंडरस्टँडिंग लाईफची प्रत्येकाची वेगळी आहे मग थोडं तुम्ही प्रोग्रेस केलं की तुम्हाला गायडन्स त्याप्रकारे वेगळं मिळतं तर एकदम सुरुवातीसाठी आपण जो विचार केला एकदम सुरुवात करताना मग तिकडे आपण पंधरा ते वीस मिनटं बसून फक्त डोळे ओपन ठेवा किंवा बंद करा स्वतःला फक्त पहा की माझ्या आतमध्ये काय घडतंय मी व्यक्ती म्हणून कसा आहे मी स्वतःला आवडतो का माझ्यात काही कमी आहे का मला काही इम्प्रूव्ह करायचं आहे का हे फक्त बघायचं आहे तुम्हाला निगेटिवली जज करायची गरज नाही की मी वाईट खूपच वाईट आहे आणि मग दोषीपणाच्या भावनात तुम्हाला जायचं आहे की नाही बाबा मी इतका वाईट आहे की मला जगायला पण नाही हवं असं असं नाही जायचं आहे फक्त बघायचं नॉर्मली एक टेंडन्सी असते माणसांची की आपण वाईटाकडे जातो आणि स्वतःला ब्लेम करतो आपण तर ते न करता फक्त बघून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आणि रिलॅक्स राहायचं आहे इतकंच त्याच्यानंतर तुम्ही मग तुम्ही ध्यान करू शकता संबोध ध्यान जे आम्ही शिकवतो ते बेसिक ध्यानच आहे ते पण पंधरा ते वीस मिनटं ध्यान आहे ते घरी बसल्या तुम्ही प्ले करू शकता ऐकू शकता तिथे तुम्हाला ऑन द स्पॉट पण अनुभव तुम्हाला तिथेच कळेल की मग माझ्या हातमध्ये काहीतरी घडतंय काहीतरी बदल येतो इतकं बेसिक केलंस की मग तो तो जो काळ आहे थोडा पंधरा ते वीस मिनटाचा तो दिवसभर तुम्हाला हेल्प करेल ऑटोमॅटिक करेक्ट करत राहील सकाळी करायचं तू कधी करू शकतं संध्याकाळच्या कर नंतर टाईम चांगला असतो नंतर पण तुम्ही सकाळी करू शकता तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं पण हे की तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की मी परिवर्तनासाठी तयार आहे कारण की युनिवर्स ब्रह्मांड जे आहे ना तुमच्या स्थितीप्रमाणे तुम्हाला रिस्पॉन्ड करते तुम्ही जर हो म्हणाल तर होईल तुम्ही नाही म्हणणार ना तर mm नाही होणार -hmm. हा लॉ आहे मी बनवला नाही हा नियम आहे mm -hmm. तर तुम्ही म्हटला की मला अनुभव करायचा आहे परिवर्तनाचा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल युनिव्हर्स कुणाला असं एकटं सोडत नाही कधी सोडत नाही ह ना जिथून तुम्ही आलेला आहात ज्यांनी जन्म दिलेला आहे असं नाही की सगळ्यांना सांभाळायचं आहे फक्त भारतीय सोडून द्यायचं असं नाही आहे तर ते, ते तुम्हालाही घेतील की मला पण यायचं आहे मला पण अनुभव करायचा आहे मग तुम्ही पुढं तुम्ही चालू शकता एक विश्वास तिथं लागतो आणि तो ऑटोमॅटिकली बिल्ड होतो तो तर सुरुवात इतकंच की जे चाललं फक्त बघून घ्या फक्त व्यवस्थित आणि मदत पोहोचेल ही प्रोसेस जी तुम्ही सांगताय ती प्रोसेस व्यक्तीला बदलण्याची आहे त्याच्यामध्ये सकारात्मकता आणण्याची आहे बरोबर चांगलं सवयी रुजवण्याची आहे नेमकं उद्दिष्ट काय या प्रोसेसचं सगळंच तुम्ही सांगितलं तर सगळंच जर तुम्हाला जेव्हा कळतं की माझ्या आतमध्ये चांगुलपणा आहे माझ्या आतमध्ये शांती आहे सत्य आहे तर मग आपण ऑटोमॅटिक कोणाला त्रास आप देत नाही माणूस त्रास केव्हा देतो कोणालाही आतमध्ये काहीतरी अर्धवट आहे अपूर्ण आहे तुम्ही विचार करून पहा स्वतः पण किंवा सगळे विचार करू शकता की जेव्हा तुम्ही अनुभव केला प्रेमाचा लाईफमध्ये जीवनामध्ये आईसाठी किंवा वडिलांसाठी किंवा मुलांसाठी प्रेम करत असताना आतमध्ये जी भावना येते की एक अनकंडिशनल लव्ह त्यांच्यासाठी की हे माझे आहेत आणि ह्यांच्यासाठी मी काहीसुद्धा करू शकते मी जेव्हा भावना येते ना इतकी शुद्ध असते ती भावना त्या अवस्थेमध्ये तुम्ही कधीच कोणाला त्रास देत नाही जो रडत असेल त्याला तुम्ही हसवता जो दुखी असेल त्याला तुम्ही शांत करता ही भावना ही जी आहे हीच भावना तुमच्यामध्ये आली की सगळेच ऑटोमॅटिकली बदलणार आहे मग आणि हाच प्रयत्न आहे की आतमध्ये ते शांती आणि ये प्रेम येऊ हो द्या संपूर्ण जग बदलेल लोकांना असं वाटतं की अनरिअलिस्टिक आहे की तुम्ही महाराष्ट्रात मुंबईत राहून तुम्ही कसं विश्व बदलणार तर एक आपण ते, ते फॅट घेऊन चालू शकतो की नाही कोणी करू शकत प्रॅक्टिकली कोणी केलेलं नाही आहे पण याचा अर्थ असं नाही की आपण ती इच्छा सोडून द्यावी आपण प्रयत्न करू शकतो की सुरुवात करू शकतो आपण की सुरुवात मग आम्ही तीच केली की लोकांच्या आतमध्ये प्रेम शांती मैत्री भाव ह्याला आपण जागृत करूया आणि आम्ही बदल बघतो त्याचा त्यांच्या जीवनात बघतो फॅमिलीमध्ये बघतो आणि खूप सिंपलच आहे तेच म्हटलं की काहीच विशेष करायची गरज नाही आहे दुसरा एक मुद्दा आणि ह्याच्यामध्ये असा की तुम्ही म्हणता तुम्हाला स्वतःला ओळखायचंय हो। की मी चुकतोय का किंवा माझ्यात काही वेगळे बदल होतात का पण जेव्हा आपण स्वतःच्या फिलिंग बद्दल शुअर नसतो तेव्हाच तर ते द्वंद्व तयार होतं हो। तर मला कोणीतरी सांगणार हवं की हो। आता मी जो नाही तर मी मला हवंय किंवा माझ्या पर्स्पेक्टिव्ह जो विचार आहे मी तसंच रिसिव्हिंग करत जाणार आहे बरोबर तर ते करणार कसं की माझं रिसिव्हिंग योग्य आहे की अगदी मी म्हणजे कसं सांगतो की तुमच्या आतमध्ये ती शक्ती आहे त्याला आपण अंतरात्मा बोलू शकतो किंवा आतला आवाज बोलू शकतो जो फारच पॉवरफुल असतो शक्तिशाली असतो तो आपलं द्वंद्व जे आहे ते मनामध्ये मनाच्या विचारांमध्ये आणि हे द्वंद्व हे मनाचं गुण आहे तर कधीसुद्धा तुम्ही काही जरी केलं द्वंद्व नेहमीच राहणार ते आपण बोलत असतानासुद्धा की चांगले बोलत आहेत दुसरी कमेंट आहे की नाही काहीतरी एक्स्ट्राच बोलतात चुकीचंच बोलतात ठीक आहे थोडं ठीक आहे थोडं नॉर्मल आहे मग पण पुन्हा एक शिफ्ट होणार मग चला फॉलो द करतो अचानक वाटेल ठीक आहे असे खूप आले खूप बोलून गेले काय असं होत नाही हे द्वंद्व जो आहे ना हे मनाचं नेहमी फिक्स असतं ते ते चेंजच होत नाही आहे आतला आवाज जो आहे व त्याच्या पलीकडचा आहे जो तुमच्या हृदयामधून येतो आणि तो इतका स्ट्रॉंग असतो की द्वंद्व थांबवतो जे पण आतमध्ये चंचलता असेल ना ती स्थिर होते आणि कळतं की हेच उत्तर आहे आणि मला ह्याला फॉलो करायचं आहे आपण असं म्हणतो की लाईफ इज ऑल अबाउट एक्सप्लोरेशन म्हणजे तुम्ही सायन्समध्ये टेक्नॉलॉजीमध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करत जाता आणि त्या गोष्टी पुढं 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 पुश करत जाता अगेन हा प्रश्न कायम येणार आहे की शांतीचा अनुभव तुम्ही कुठे थांबायचं हा जो प्रश्न आहे तर थांबावं कुठे तुम्ही तर खूप मोठी इंडस्ट्री क्रिएट केली आपल्याकडे खूप मोठ्या तर टाटाने खूप मोठे प्रश्न तयार केलं तर त्यांनी एअरलाइन्समध्ये नाही दे हॅव टू तसं प्रत्येक माणसाबद्दल आहे तो स्वतःला पुश करत राहतो स्वतःच्या स्ट्रेंथ तो तपासून बघत असतो तर त्यांनी पुश करत राहिलं पाहिजे हो असं वाटत नाही का नाही करायलाच हवं ना प्रत्येकाने स्वतःला जे वाटतं ते करायलाच हवं आणि तुमचा मार्ग तुम्ही त्या प्रकारे शोधू शकता पुढे पण आता जो काळ जो आहे ना हा विशेष काळ आहे इथे गोष्टी बदलत आहेत झपाट्याने तुम्ही खास करून जर कोरोना कालपासून पुढे पाहिलं किंवा करंटली आता सुद्धा जे वॉर सिच्युएशन आहे तर जर तुम्ही स्वतः करेक्ट करू शकत नाही गोष्टींना किंवा समाज म्हणून तुम्ही जर बदलू शकत नाही गोष्टींना मग अशा वेळेस असं होतं की तुम्ही ती जी वेळ आहे तो जो काळ आहे तो काळ स्वतः बदल घडून आणतो जसं तुम्ही कोरोना पाहिलं जसं तुम्ही वॉर सिच्युएशन पाहता ना तसंच गोष्टी घडत जातील कारण की हा काळ परिवर्तनाचाच आहे तुम्ही मान्य करा किंवा नका करू पण तुम्हाला ते घडताना दिसेल आणि सिच्युएशन इतके असे वाढतील सगळ्यांबरोबर की ते प्रेशराईज करतील तुम्हाला की तू तु बदल आणि तुमच्याकडे मी ऑप्शन राहणार नाही त्यावेळेस म्हणजे खर तर बेसिक प्रश्नच हा की असं काय झालं की असं वाटलं तुम्हाला की आपण आपलं वैद्यक क्षेत्र सोडावं आणि या मार्गावरून जावं आपण आपल्याला काहीतरी मिळाले ते आपण लोकांना सांगावं बरोबर 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 ती वैद्यकीय शिक्षण जेव्हा संपत होतो जेव्हा आणि काम सुरू झालं माझं ॲज अ डॉक्टर तिथेसुद्धा ती, ती जी भावना होती आतमध्ये फिलिंग जी होती की लोकांना आपल्याला मदत करायची आहे गाईड करायचं आहे त्यांचे दुःख कमी करायचे आहे मग तिथे मला लिमिटेशन वाटलं सीमित असं वाटलं की मी डॉक्टर करत राहिलो किंवा ह्या कार्यत असेल मी तर मला पूर्णत करता येत नाही जे मला करायचं आहे ते जो लोकांचं दुःख जे आहे फिजिकल बॉडीच्या पलीकडे आहे शरीराच्या पलीकडे मनामध्ये मनाच्या पलीकडे तुमच्या इमोशनल स्टेटवरती भावनांच्या स्तरावरती आणि त्याच्याही पलीकडे आध्यात्मिक शरीरावरती मग जर मी तिथपर्यंत पोचलो तर मी ह्या दुःखाला काढू शकतो मग त्याच्यामुळं मी हळूहळू इथे शिफ्ट झालो आणि ज जेव्हा बाबाजी आले तेव्हा मी त्यांनाच फक्त फॉलो केलं मग स्वतः काही फ्युचरमध्ये करायचं ठरवलं नाही जेव्हा त्यांनी सांगितलं की तू आता तयार आहेस लोकांशी बोलण्यासाठी मग तेव्हाच मी बोलणं सुरू केलं आणि तेही ॲज नॉर्मल ॲज अ पर्सन पण आपलं भारत देशामध्ये एक सेट एक फिक्स्ड अंडरस्टँडिंग असते भारत देशामध्ये की कोणी पण म्हणजे को कुठलाही व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानावरती बोलायला सुरू झाला की तो गुरु होतो मग मी गुरु झालो असाच की मी सांगायलाच जे सांगतो तेच सांगतो मी अगोदरही तेच करत होतो आताही तेच करतो आहे पण एक माइंडसेट फिक्स झाली लोकांची द हे गुरु आहेत आणि हे आध्यात्मिक प्रवचन करतात किंवा गायडन्स देतात मार्गदर्शन म्हणून पण स्वतःला मी मित्र म्हणून लोकांपर्यंत पोचतो आणि त्यांना त्याचप्रमाणे समजवतो सुद्धा तर हा जो बदल वैद्यकीय शिक्षणापासळीतपर्यंत आलो तो एक ते एक रिअलायझेशन अनुभूती म्हणून आणि माझ्या गुरुजींनी जे मला पर्पज दिलं उद्देश जीवनाचं की हे तुझं उद्देश आहे आणि याच्यासाठी तुला तयार करायचं आहे तर मी त्याच्यामुळे मी इथे पोचलो आणि मग हे सुरू केलेलं आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आपण आज दोघे बोलतोय तर असंच पुढे वाटचाल चालू राहिलं आणि हे काम करत राहणार असंच दादाश्री हे जे नाव आहे हे म्हणजे हे तुम्ही घेतलं तुम्हाला दिलं काय काय आता हे जेव्हा माझे जे गुरुजी माझ्याशी बोलतात ना जेव्हा संभाषण होतं जेव्हा ते श्रीजी म्हणून म्हणतात श्रीजी म्हणून आणि मी इथे जेव्हा आपल्या मुलांबरोबर किंवा सवंगड्यांबरोबर काम करतो तेव्हा दादा म्हणून म्हणतात तर ते दादा आणि श्रीजी ते असं जॉईन झालं ते कामा बरोबर करता करतच आणि ते झालं तर झालं विदाऊट नाम सुद्धा काम करू शकलो असतो पण ते कुठेतरी लागतं रिलेट करण्यासाठी मग ते नाव तयार झालं आणि मग त्याचप्रमाणे लोक रिलेट करतात म्हणजे आता संपवताना ज्याचा उल्लेख सुरुवातीला झाला की खूप अस्थिरता आणि खूप कोरोनामुळं असेल युद्धच्या परिस्थितीमुळं असेल तर सगळ्यांच्या मनामध्ये खूप म्हणजे एक प्रकारचं भय आणि अस्वस्थता आहे बरोबर तर तुम्ही त्याच्याबद्दल काय मेसेज द्याल असं मी म्हणेन बघा येणारा काळ तर मी पुन्हा ते सांगेन थोडा डिफिकल्ट प्रमाने, प्रमाने, वा तर आहेच सिच्युएशन्सप्रमाणे घटनेप्रमाणे ज्याप्रकारे कोरोना पाहिलं किंवा वॉर सिच्युएशन पाहिले हो तर गोष्टी जे मी सेन्स करतो तेच की थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतो लोकांसाठी पुढे आपण कोरोनासाठी तयार नव्हतो अचानक अनएक्सपेक्टेड अनपेक्षित की हे काय झालं अचानक आणि नंतर आपण धावपळ करत आहोत नंतर मग एकमेकांना सांगतो की तू हे कर तू ते कर पण आपण जर सुरुवातीपासूनच तयार राहिलो तर जास्त सोयीस्कर होईल ह्या गोष्टींसाठी आणि सुरुवातीपासून तयार व्हायचं असेल तर परिवर्तनाचा मार्ग आहे स्वतःमध्ये बदल घडून आणा जर आपण बदल घडून आणला तर मग गोष्टी छान होतील इझी होतील लोकांना सगळ्यांसाठी चांगली स्वतःसाठी सुद्धा सगळ्यांसाठी सुद्धा आपण मुंबईत राहतो आणि अचानक मुंबईमध्ये काय असं वाटलं अचानक की बाबा असं फ्लड आले किंवा आता जसं सव्वीस जुलैला झालं होतं त्यावेळेस तो पण एक नवीन अनुभव होता मग लोक धावपळ करून मग ह्याला फोन कर त्याला फोन कर त्याला हेल्प कर तर ह्या अशा खूप काही घटना घडू शकतात कधीसुद्धा पण आपण जर आपण तयार केले स्वतःला की मी परिवर्तनाचा मार्ग पकडतो शांतीचा मार्ग पकडतो प्रेमाचा मार्ग पकडतो मैत्रीभावाचा मार्ग पकडतो तर तुम्हाला इतकी अफाट शक्ती मिळेल मार्गदर्शन मिळेल की तुम्ही सगळ्याच गोष्टी हँडल करू शकता तुम्हाला असं नाही की आध्यात्मिक व्यक्ती बनायचं आहे किंवा रिलिजियस व्हायचं आहे असंही नाही आहे स्वतःला मोकळं करा मुक्त करा आणि फक्त वाहत जा आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना मदत पण पोहोचणार आहे ज्या जो पण व्यक्ती मदत मागेल त्याला मदत पोहोचेल इतकं मतलब गॅरंटी आहे की कुठे तुम्ही असाल आतमधून एक आवाज पोहोचवा की मला मदतीची गरज आहे तुम्हाला तिथेच मिळेल पण मार्ग हाच आहे परिवर्तनाचा शांतीचा प्रेमाचा स्वतःला ओळखा आणि आत्मसंवाद साधा स्वतःच्या कॅपॅसिटीज वरती विश्वास ठेवा हे तुम्ही सांगताय आज तुम्ही इथे आलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले मनापासून आभार थँक्यू थँक्यू आणि यानंतर प्रस्तुत माझा कट्टा पॉवर बाय बँक ऑफ महाराष्ट्र चितळे उद्योग समूह आणि चंदुगका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपण इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट